नमस्कार, मी संदीप देसाई। महाप्राइम टाइमच्या सुरुवातीला एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत, कारण राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलंय। राज्यात कोरोनाचा धोका वाढत असून नागरिकांनी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। धोका ठरलेला नसून आता जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। तसंच अद्याप लस आली नसून ती आल्यावरही कोट्यवधी नागरिकांना ती कशी पुरवली जाईल याबाबत अद्याप काहीच माहिती नसल्याचं ते म्हणाले आणि नागरिकांनी या धोक्याकडे दुर्लक्ष करू नये असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच उद्यापासून शाळा सुरू करण्याबाबत अद्याप साशंकता असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। इतर काही देशात बघितलं, पाश्चिमात्य देशामध्ये कोरोनाची लाट अधिक गांभीर्याने आता तिकडे घेतली गेलेली आहे। अनेक ठिकाणी लॉकडाऊन केलेलं आहे। दिल्लीमध्ये सुद्धा दुसरी तिसरी लाट आलेली आहे। बऱ्याच ठिकाणी रात्रीचा कर्फ्यू म्हणजे अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे। आणि जी दुसरी तिसरी लाट येते आहे ही लाट जर पहिल्या लाटेची तुलना केली तर नुसती लाट नाही तर सुनामी आहे की काय अशी भीती वाटते। मला खरंच तुमचं मी कौतुक करत असताना काही गोष्टींवरती मी आपल्यावरती नाराज आहे, जरूर आहे, तेही मला प्रांजळपणाने सांगितलं पाहिजे। कारण मी जिथे जिथे बघतो अनेक जणं मास्क घालत आहेत, जरूर घालत आहेत, पण बरेच जणं मास्क न घालता सुद्धा फिरत आहेत, गर्दी करत आहेत। अनावश्यक गर्दी टाळली गेली पाहिजे। जिथे गरज नाही असं समजू नका की आता ऑफिसेस सुरू झाली, सगळ्या सुरू झाल्या गोष्टी, अजूनही आपण शाळा नाही उघडू शकलो, निर्णय घेतला आहे पण अजूनही उघडू शकू की नाही प्रश्नांकित आहे ते। आजसुद्धा लस हाताशी आलेली नाही आहे। काल परवाकडे सुद्धा मी काही जणांशी बोललो, येते 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 म्हणतायत पण अजूनही हातात तर काय आलेलं नाही आहे। डिसेंबरमध्ये येईल का, जानेवारीत येईल का, फेब्रुवारीत येईल का, मार्चमध्ये येईल का? भले ठीक आहे डिसेंबरमध्ये आली, महाराष्ट्रामध्ये साधारणतः 12-12.5 कोटी जनता आहे। 12-12.5 कोटी जनतेला ही लस द्यायची आणि बऱ्याच लस म्हणजे ज्या 2-4 कंपन्या आहेत बहुतेकांची जे काही डोस आहेत ते पहिला एक डोस आणि थोड्या दिवसानंतर बूस्टर डोस, म्हणजे 12 × 12 = 24, 12.5 असेल तर 12.5 × 25 24-25 कोटी जनतेला हे आपल्याला लसीकरण करावं लागणार आहे। 24-25 कोटी म्हणजे एकदा 12 कोटी झाले का पुन्हा त्याचा बूस्टर डोस, म्हणजे पहिला डोस दिल्यानंतर तो शेवटचा 24 कोटी वा या किंवा 25 कोटी वा डोस देईपर्यंत किती काळ जाईल, ही लस किती मिळणार आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर त्याला कोणत्या तापमानात आपल्याला ठेवावं लागणार आहे, कशी द्यायची ती लस, हे सगळं अजूनही अधांतरी आहे, काही हातामध्ये नाही आहे। तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत पण सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह मात्र उपस्थित केले जात आहे, कारण अनेक जिल्ह्यांमध्ये कारण शाळा सुरू करण्यापूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे। त्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय कितपत योग्य असेल असा सवाल पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारला जातो आहे। शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे विद्यार्थी पालकांची चिंता वाढली आहे, तर शाळा कशा सुरू करायच्या याबाबत प्रशासनामध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। त्यातच आता राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह अनेक मोठ्या शहरांनी शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे अर्ध्या राज्यात शाळा सुरू आणि अर्ध्या राज्यात बंद अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। तर राज्यामध्ये जिथे जिथे कोरोनाचा संसर्ग आहे तिथं शाळा उघडणं शक्य नाही आहे आणि याच संदर्भामध्ये शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शाळा उघडण्याची घाई किंवा शाळा कॉलेज बंद ठेवण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तसंच शिक्षकांची 50% उपस्थिती रद्द करा आणि लस येईपर्यंत शाळा कॉलेज सुरू करण्याची घाई करू नका असंही कपिल पाटील यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे। जेव्हा शाळा सुरू करायची असते त्याच्या आधी राज्यातले सगळे व्यवहार एकदा सुरू करा, एकदा सगळे व्यवहार सुरू झाले की 15 दिवसानंतर मग शाळा सुरू करा असं लोकांचं म्हणणं आहे आणि ते स्वाभाविक आहे, कारण आपल्या लहान मुलांचं आयुष्य कोणी पणाला लावणार नाही शिक्षणासाठी सुद्धा। दुसरी गोष्ट अशी की शिक्षणापासून मुलं वंचित राहतात का, तर माध्यमिक विभागामध्ये ऑनलाईन शिक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे पण प्रायमरीमध्ये नाही, कारण दुर्गम भागामध्ये ऑनलाईन शिक्षण पोहोचलेलं नाही। सरकारला मी सूचना केली होती की वर्कबुक कृतीपुस्तिका पोचवा आणि त्या मुलांपर्यंत न्या, पण शासनाकडनं अजूनही याबद्दल काही झालेलं नाही। माझी मागणी आहे की तूर्त शाळा सुरू करण्याची घाई करू नये।
तर पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. पण एका या वळणावरती कोणत्या दिशेला जायचं ते आपल्याला ठरवावं लागेल. पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचं का? माझा काय आवडीचा विषय नाही आहे की 5 वर्षात काय केलं, लॉकडाऊन केला. नाही, महाराष्ट्र पुढे नेतो आहे, महाराष्ट्र पुढे जातो आहे, आपल्या सर्वांचं सहकार्य आणि आशीर्वाद लाभत आहेत. परंतु वळणावरती उभे असल्यानंतर थोडंसं आपल्याला आता एक आपल्या हालचालीवरती नियंत्रण आणणं, आत्ताच आणणं हे फार गरजेचं आहे. वॅक्सिन येईल तेव्हा येईल. वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा ती अँटीबॉडी यायला त्याला काही काळ लागतो आहे. विशेष म्हणजे जी काही आता गोष्ट निदर्शनास येते आहे त्याच्याप्रमाणे काही जणांना अँटीबॉडी असली तरीसुद्धा हा कोरोना पुन्हा होतो की काय असं ह्याच्यावरती सुद्धा एक संशोधन सुरू आहे. म्हणून मला असं वाटतं की स्वतःहून ह्या कोरोनापासून 2 नव्हे 4 हात जितके हात लांब राहता येईल तेवढा प्रयत्न आपण केला पाहिजे. तर राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून आणखी 10 ते 15 दिवस राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. काय परिस्थिती आहे हे आपण सगळेजण अनुभवतोय. अहमदाबादनी रात्रीचं लॉकडाऊन त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा सगळ्या बाबी आहेत. परदेशामध्ये देखील अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन केलेलं आहे. तर इथली आता रोज आम्ही संबंधितांशी बोलतोय किती टेस्टिंग झालं, किती पॉझिटिव्ह आले. आता 12-13% पॉझिटिव्हची संख्या त्या ठिकाणी पाहायला मिळते. अजून 1-8-10 दिवस आपण अंदाज घेऊ आणि काय परिस्थिती राहतील त्याच्यावर पुढचे बऱ्याचशा गोष्टी अवलंबून. तर मुख्यमंत्र्यांनी जनतेला कोरोनाच्या लाटेबाबत सतर्क केल्यानंतर आणि कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केल्यानंतर आम्ही मुंबईतल्या शिवाजी पार्कात नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला बघूया. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हेच सांगितलं. राज्यामध्ये अनेक लोक नियम पाळत नाही आहेत, अनेक जण नियम पाळत आहेत पण सद्यस्थिती आता शिवाजी पार्क इथली जर पाहिली तर दिवाळीनंतर इथे अनेक जण फिरायला येत आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. अनेकांनी मास्क देखील घातल्याचं दिसत नाही आहे. मास्क इथे न घालता फिरणारे देखील लोक अनेक जण आहेत. वास्तविकतेत वारंवार राज्य सरकार केंद्र सरकार सांगत आहे की मास्क घाला, अंतर पाळा, सामाजिक अंतर जे आहे ते पाळा, त्याच्यामुळेच कोरोनाचा प्रभाव जो आहे तो कमी होऊ शकतो. पण तसं इथे दृश्य दिसत नाही आहे. अनेक जण बिंदास मास्कशिवाय फिरत आहेत. शिवाजी पार्क हा आपणास माहीत आहे, अनेक जण लोक रविवारी इथे आवर्जून येतात. भलेही फिरायला येत असले तरी खबरदारी घ्यायला हवी आहे पण ती खबरदारी घेतली जात नाही आहे. यामुळेच कदाचित धोका वाढू शकतो. अनेक जण कॅमेरे पाहिल्यानंतर लोक मास्क घालत आहेत किंवा कॅमेऱ्यामध्ये दिसू नये यासाठी दूरही जात आहेत. पण लोकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे, तरच कोरोनाचं संकट कमी होऊ शकतं. सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोरोनानंतर आता बातमी राजकीय आहे. चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर आपण बघितलं तर वातावरण तापलं होतं. चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका करण्यात आली. मात्र चंद्रकांत पाटलांनी आपल्या वक्तव्यावर पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय. आपण केलेलं वक्तव्य हे ओबीसी आरक्षणासंदर्भातील होतं. शरद पवारांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता. पवारांबद्दल आपल्याला चुकीचं बोलायचं नव्हतं असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलंय. तर सत्ताधाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या टीकेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सत्ताधाऱ्यांनी पंतप्रधान अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर टीका केलेल्या चालतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात म्हटलं, मी धनगर आरक्षणाच्या संदर्भात म्हटलं की राजकारणामध्ये ज्यावेळेला मी यायचो होतो त्यावेळेला मला खूप व्यक्तिमत्व उत्तुंग वाटायची. पण इथे आल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांचं ज्ञान कमी आहे. याच पवार साहेबांबद्दल कुठलाही अनादर व्यक्त करायचा नव्हता, कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. अजितदादांना आणि हसन मुश्रीफांना मी असा प्रश्न विचारेन की मी नेहमीच पवार साहेबांबद्दल बरं बोलतो की पवार साहेबांइतकं शेतीमधलं कोणाला कळत नाही, पवार साहेबांमधलं पवार साहेबांना साखर कारखानदारीमध्ये जेवढं कळतं तेवढं कोणाला कळत नाही. यावेळेला ॲप्रिसिएशन करणारे बाईट नाही दिले तुम्ही बरे. तुम्ही मोदींवर बोललेलं चालतं, तुम्ही अमित भाईंवर बोललेलं चालतं, तुम्ही देवेंद्रजींना टरबुजा म्हटलेलं चालतं, मला चंपा म्हटलेलं चालतं. आज अजित पवारने आत्ता आत्ता पुन्हा मान्य केलं की मी त्याला म्हणजे मी हे माझं नामकरण करणार.
मी त्याला चंपा म्हटलं ते बरोबर म्हटलं, म्हणजे मला चंपा म्हटलेलं चालतं. हां कसंही असू देत, पण महाराष्ट्रामध्ये 5 वर्षामध्ये 8-8 खाती ती माझ्याकडे होती आणि तुम्ही विरोधी पक्षात होता. तर तुम्ही कधी तुमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं का की बा रे असं असं आपल्याला इतक्या मोठ्या माणसांबद्दल बोलायचं असतं, पण त्याला आमच्याबद्दल बोलावं आम्हाला काही फरक पडणार, घाबरत पण नाही झालं. पण मोदींबरोबर बोलता ना तुम्ही, उद्धवजींबद्दल बोलतो. हां त्यांनाही माहिती आहे की बाबा असं राजकारणामध्ये एकमेकाला बोलतो म्हणून. आपण मला 8 महिन्यात कधी उद्धवजी काही म्हणाले नाहीत किंवा शिवसेनेकडून कोणी काय म्हटलं नाही, कारण त्यांनाही माहिती आहे की राजकारणामध्ये असं जे आपण बोलतो एकमेकाला त्या बोलण्यामध्ये मनापासून काही नसतं. तर चंद्रकांत पाटलांवर मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय टीका केलेली होती बघूया. आणि सत्ता केल्यापासून एखादा मनोज नसावा मंत्रिमंडळ अशा पद्धतीने वक्तव्य आमदार भाजपकडून आणणार आणि परवा करणारे राजीनामा द्या आणि निवडून हे आमच्या जमानाचं आणि तुमचं भाजपचं एक आमदार कोण समाजाला म्हणजे असं काहीतरी खुळ्यासाठी वक्तव्य करायचं असं डोक्यावर पडणार त्यांनी वक्तव्य करायचं आणि आपलं हसं कोणतं आहे ते काम चंद्रकांत पाटील सुरू केलं आणि पवार साहेबांच्या ज्या ज्या वेळा ते बोलतात त्या मी सांगितले एक पवार साहेब बोललो की मी तुमच्याकडे काय करणार, माझं इथे सटो माझं करार झाला होता की काय करायचं म्हणजे असं पुन्हा ते चुकतात त्यावर टीका करायची पडली मनोहर रुग्ण आणि अक्षरशः प्रतिबंध असलेले चंद्रकांत दादा पाटील हे पवारसाहेब बोलतात हे निषेध आहे. ज्यांची योग्यता नाही पात्रता नाही त्यांनी काय टीका करावी, तुम्ही बघताय पवारसाहेबांचं समाजकारण राजकारण आज 60 वर्ष आहे. आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अतिशय बारकाईने जाण असणारा एक नेता दिल्लीमध्ये ज्यांच्या शब्दाला वजन आहे हे अनेकदा आपल्या सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि अशा वेळेस एका पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष अशा प्रकारची टीका करतात, मी माझ्या ते वाचण्यात पण अजून आले नाही किंवा TV पाहण्यात पण आले नाही. तर सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या मेळाव्यात काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांसमोर बॅनरवरच्या फोटोवरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे, तर 3 पक्ष एकमेकांचे नैसर्गिक मित्र नसल्यानं असंच होत राहील अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे, त्यामुळे हे काही नवल नाही आहे, कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही आहे, कारण हे 3 पक्ष एकमेकाचे नॅचरल अलायज नाही आहेत, हे नैसर्गिक मित्र नाही आहेत, हे केवळ सत्तेकरता एकत्रित आलेले लोक आहेत, त्यामुळे असंच होत राहणार आहे. हा सगळा जो निर्णय आहे याचा फार गांभीर्याने विचार केला पाहिजे. एकतर शिक्षकांची चाचणी जी आहे ही पूर्णपणे राज्य सरकारने आपल्या खर्चाने केली पाहिजे आणि त्याचसोबत सोशल डिस्टन्सिंग नीट पाळलं जात आहे की नाही याचा देखील विचार झाला पाहिजे. पालक मोठ्या प्रमाणात घाबरलेले आहेत, त्यांना असं वाटतं की एवढ्या लवकर या शाळा सुरू करणं हे योग्य होणार नाही, त्यामुळे त्या त्या भागातली परिस्थिती काय आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिलाय. बिहारमधील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागलाय. काँग्रेसच्या नेत्यांमधील 5-स्टार कल्चरमुळे नेत्यांची लोकांची असलेली नाळ तुटली आहे, या नेत्यांचं एक कल्चर बंद झाल्याशिवाय विजय मिळणार नाही असं परखड मत गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केलंय. तिकीट मिळाल्यानंतर सगळ्यात पहिले 5-स्टार हॉटेल बुक केलं जातं, ज्या गावी रस्ते नाही तिथे हे नेते जात नाहीत, असाच व्यवहार राहिला तर निवडणुका कशा जिंकता येतील असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच पक्षाला विजयासाठी रचनात्मक बदल करावे लागतील असा सल्लाही त्यांनी दिलेला आहे. अगर हम बिहार में हारे तो क्यों हारे, हम मध्य प्रदेश में हमारी सीटें कम आई तो क्यों आई, इस पे चर्चा हो और फिर चर्चा करने के बाद जो उससे मंथन करने के बाद जो निष्पक्ष निकले उसको हम कैसे प्लग कर सकते, तो इसके लिए एक ही दवाई है पार्टी के लिए, जो लीडर चुन के आए उनको ये 5-स्टार कल्चर छोड़ देना पड़ेगा. आए पावर में आए लेकिन अभी कुछ खाने के लिए नहीं है तो आप पहले आमदनी अचवानी और खर्चा रुपया वो नहीं है, आपको पहले अचीव करना, उन लोगों के गांव में बैठना होगा, रात वहां हुई पब्लिक मीटिंग तो वहीं बैठना होगा, डिस्ट्रिक्ट में रात हुई तो वहीं बैठना होगा, मेहनत बहुत करना होगा, हाजिरी लगाने के लिए
सपोर्ट पद नहीं लेने चाहिए। बहुत सारे लोग लीडरशिप को दोष देते हैं, कांग्रेस प्रेसिडेंट को, राहुल गांधी को, मैं उनको दोष नहीं दूंगा। प्रॉब्लम क्या है कि जब कोई पदाधिकारी हमारी पार्टी में बनता है तो वो लेटर पैड तो छाप देता है, विजिटिंग कार्ड भी बना देता है, तो वो समझता है कि बस मेरा काम खत्म हो गया। काम तो उस वक्त से शुरू होना चाहिए, इश्क होना चाहिए आदमी को पार्टी से। जब तक हम अपना वे ऑफ फंक्शनिंग नहीं चेंज करेंगे, हर लेवल पे, ब्लॉक लेवल पे, डिस्ट्रिक्ट लेवल पे, पीसीसी लेवल पे, नेशनल लेवल, आप टीचर को स्कूल नहीं भेजोगे पढ़ाने के लिए वो क्या करेगा, आप बच्चे को स्कूल नहीं भेजोगे तो वो क्या देगा? तो इसलिए उसके लिए प्रोग्राम, हाँ वो जरूरी है, लीडरशिप को तो प्रोग्राम लीडरशिप को देना है और इलेक्शन भी लीडरशिप को ही करवाने हैं। यानंतर महाप्राइम टाइम मध्ये एक छोटा सा ब्रेक घेऊया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। महाप्राइम टाइम मध्ये ब्रेक नंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी, कारण वाढीव वीज बिलावरून मनसेनं आता सरकारला इशारा दिलेला आहे। मनसेनं फलकबाजी केलीय, मनसेनं म्हटलंय शॉक साठी तयार रहा। वाढीव वीज बिलावरून मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मनसे नेते यशवंत किल्लेदारांनी हे फलक लावलेत, सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला। वाढीव वीज बिलांच्या प्रश्नावरून मनसेनं सोमवारचं अल्टिमेटम दिलेलं आहे। सर, आता तुम्ही निवेदन दिलं आहे, अर्ज केलेला आहे, आता हात सोडून का हात जोडून? खरं पाहता तुम्हाला कल्पना आहे का, मनसेचे आंदोलन ही अत्यंत उग्र स्वरूपाचे आंदोलन असताना ह्या वाढीव वीज बिलांच्या संदर्भामध्ये याच्यापूर्वीही आमच्या कार्यकर्त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी उग्र आंदोलनं केलेली आहेत, बऱ्याचशा कार्यकर्त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं आहे। खरं पाहता मला या सरकारचं अत्यंत आश्चर्य वाटतंय की तुम्ही दिलेला शब्द पाळत नाही, लोकांचा विश्वासघात करता। आम्ही 100 युनिटपर्यंत लोकांना माफी देऊ म्हणून तुम्ही सांगितलं होतं, दिवाळीमध्ये दिवाळीच्या पूर्वी आम्ही गोड बातमी देऊ म्हणून तुम्ही सांगितलं, आणि आत्ता पुन्हा तुम्ही सांगताय की अजूनही आमचा 100 युनिटपर्यंत मोफत देण्याचा विचार चालू आहे, तो विचाराधीन आहे। आणि एका बाजूला सांगताय की तुम्ही 3 आम्ही इन्स्टॉलमेंट देणार आहोत, जर त्या 3 इन्स्टॉलमेंट भरून भरल्या नाहीत तर आम्ही 12% व्याज लावणार। ही काय मोगलाई आहे? कुठलं राज्य आहे? एका बाजूला तुम्ही लोकांना स्वतःच शब्द देता, दुसऱ्या बाजूला तुम्हीच लोकांवरती अन्याय करता। आणि म्हणूनच आजच साहेबांच्या घरी आमची मीटिंग झाली आणि आमच्या मीटिंगमध्ये निर्णय झाला की आपण 26 तारखेला नोव्हेंबरच्या गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चे काढायचे, या मोर्चांमध्ये सगळ्या जनतेचा सहभाग घ्यायचा, कारण जनाक्रोश आहे। या काही घडामोडीनंतर महाप्राईम टाइममध्ये इथंच थांबूया, ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।